इथे बघा, बेरिलियमचा अणुअंक 4 आहे, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप 2-2 असे आहे. बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून तो 2 इलेक्ट्रॉन देऊन स्वतःचं द्विक पूर्ण करतो, म्हणून संयोजा 2 आहे. आणि इथं ऑक्सिजनच्या बाबतीत अणुअंक 8 आहे, इलेक्ट्रॉन स्वरूप 2-6 आहे. मग हा 6 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना न देता 2 इलेक्ट्रॉन स्वीकारून त्याचे अष्टक पूर्ण करतो, म्हणून याची सुद्धा संयोजा 2 आहे असं आपल्याला सांगता येईल. इथे बघा, पहिला आवर्त आहे, इथे पहिला आवर्त आहे, इथे दुसरा आवर्त आहे. पहिल्या आवर्तामध्ये आपल्याला संयुजा हायड्रोजनची 1 दिसते. इथं दुसऱ्या आवर्तेमध्ये बेरिलियम 2-2, तर 2 इलेक्ट्रॉन गमावून द्विक पूर्ण केले जाते, म्हणून याची संयुजा 2 आहे. इथे फ्लोरीनच्या बाबतीत जर आपण बघितलं तर इलेक्ट्रॉन स्वरूप 2-7 आहे, बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळं तो 1 इलेक्ट्रॉन स्वीकारून अष्टक पूर्ण करतो, म्हणून त्याची संयुजा 1 आहे. इथे SI-च्या बाबतीत पाहिलं तर 2-8-4 आहे, तो 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी करून किंवा 4 इलेक्ट्रॉन देऊन किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊन त्याचे अष्टक पूर्ण करतो, म्हणून इथं संयुजा 4 आहे. अशा पद्धतीने आवर्तामध्ये संयुजा बघा 1-2-3-4 पर्यंत वाढत जाते आणि पुन्हा 4 पासून पुन्हा कमी होत जाते, 3-2-1-0 अशी होते. आवर्त मूलद्रव्य व इलेक्ट्रॉन स्वरूपण. आता दुसऱ्या आवर्तामध्ये 1-1 इलेक्ट्रॉन वाढत जातो, डावीकडून उजवीकडे जाताना 1-1 इलेक्ट्रॉन वाढत जातो आणि त्याची संयुजा 1-1 कार्बनपर्यंत वाढत जाते आणि तिथून पुढे 1-1 कमी होऊन 0 पर्यंत जाते. लिथियमची संयुजा 1. आता इथे बघा, आवर्ती कल बघायचा आहे आपल्याला संयुजाचा, तर संयुजा डावीकडून उजवीकडे जाताना 1-4 पर्यंत वाढत जाते आणि पुन्हा 4 पासून कमी कमी होत जाऊन 0 होते. गणामध्ये संयुजाच्या बाबतीत आवर्ती कल काय आहे बघूयात आपण. गण 1 मध्ये सर्व मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे. हायड्रोजनची संयुजा 1 आहे, लिथियमच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे त्याची संयुजा 1 आहे, सोडियमची संयुजा 1 आहे, पोटॅशियमची संयुजा 1 आहे. गण 2 मध्ये संयुजा 2 आहेत. गण 18 मध्ये सर्व 0 गण मूलद्रव्य असल्यामुळे संयुजा 0 आहे.